परिवारापासून दूर राहून जीवाचा धोका पत्करून देश सेवेसाठी बॉर्डरवर उभे असलेल्या माझ्या प्रत्येक जवानाला रात्रीच्या अंधाराला कधीच घाबरू नका, पहाटेची वाट बघा, एक दिवस तुमचा उजडेल। अंधाराशी सलगी झाली उजेडाची येथे भीती, अंधाराशी प्रेम करत हा तर प्रेमासोबत करिअर कडे सुद्धा लक्ष द्या, कारण लग्नाची वेळ आल्यावर तुम्ही महिना किती कमवता हे विचारलं जातं, तुमचं किती प्रेम आहे। रावले मित्तल माझा माणूस आहे, तुझा माणूस आहे ना, घे मग उडून। कॉलेजमध्ये मुली मला बघून काय म्हणायच्या हे मला माहिती नाही, पण जेव्हा आपण आपली एंट्री गोठत होती ना तेव्हा मशी आपल्याला बघून हेच म्हणतात। मारी एंट्री यार दिल में बजी घंटी यार, जा तर आपल्या शाळेमध्ये होती, कारण आपली एक मानलेली बहीण असायची आणि ती आपल्याला बोलायची, भावा तू फक्त बोर्ड दाखव, सेटिंग मी लावून देते। काय जेवण तयार होतंय की मी बाहेर जाऊन जेवून येऊ? 5 मिनिटं थांब। 5 मिनिटात जेवण तयार होते? नाही, मी पण आवरून येते की का रे राजवीर इतका नाराज होऊन बसलाय? अरे शाळा कधी चालू ना का रे, एवढी आवडती काय तुला शाळा? नाही रे, ती पहिल्या बेंचवरची ती लय झालं दिसत। प्रेम हे एक आर्ट आहे, त्यामुळे कॉमर्स वाल्यांनी आणि सायन्स वाल्यांनी त्याच्यात पडू नये। मी झाडाच्या फांद्या नाही तोडत बसायचं, डायरेक्ट खोडाव गाव घालायचं। जन्म दुसरे देतात, नाव दुसरे ठेवतात, शिक्षण दुसरे देतात, रोजगार दुसरे देतात, इज्जत ही दुसरेच देतात, मेल्यानंतर आपली धन संपत्ती ही दुसऱ्यांनाच मिळते, मग माणसाला घमंड। काय राव, नुसती चिठ्ठीच पाठवतो, तो तर काही येतच नाही। बर काय लिहिले वाचून दाखव ना, तुला तर माहिती मला वाचता येत नाही। सांग की काय झालं? 2 मिनिटं का निघून आला तू तिथून? खरं खरं सांग काय झाले, बघू इकडे चिठ्ठीत काय लिहिले। हेला बोलतो तू त्याच्यापासून? अरे आधी त्याला आई वडील नाही, त्याचा भाऊशाही झाले कळलं काय होईल त्याचं? तुझ्यासाठी खुश खबर आहे, पुढच्या महिन्यात तुझा भाऊ येत असेल तिला। हसायची इच्छा नसली तरी हसावं लागतं, कोणी विचारलं कसं आहे तर मजेत आहे म्हणून सांगावं लागतं, जीवन हे एक रंगमंच आहे, इथं प्रत्येकाला नाटक करावंच लागतं। जेडे ऐक की, तुला एक प्रश्न विचारतो मी।
तीन दरवाजे आहेत, एका दरवाज्यात अख्खी आग लागली, दुसऱ्या दरवाज्यात अख्खे साप आहेत, आणि तिसऱ्या दरवाज्यामध्ये तीन वर्षापासून भोकलेला वाघ आहे. तू कुठे जाणार? मी कुठंच नाही जाणार बाबा. तू कुठे जाणार? मी तर तिसऱ्या दरवाज्यात जाणार. येड्या पण तिथे तर तीन वर्षापासून भोकलेला वाघ आहे. अरे तीन वर्षापासून भोकला ना, तो मेला पण असेल. मान्य जगण्यासाठी पैसा लागतो, पण जगण्याचा खरा आनंद घेण्यासाठी मित्र सोबत असावा लागतो. अरे अंडामलेट अंडामलेट नवरती अनलिमिटेड आहे, अनलिमिटेड जायच ना. ऐक ना भाऊ, सगळी लोक शेतकऱ्याला गरीब आणि अडाणी समजतात, अशा लोकांना काय सांगशील? मला त्या लोकांना एकच सांगायचंय, मान्य आम्ही शेतकरी जरा गरीब असतो, पण आम्ही गरीब काय, कारण आम्ही सगळ्यांचं सुख बघतो. जर स्वतःच स्वार्थ बघायला लागलो ना, आमच्या मालाची किंमत जर आम्ही MRP लावून विकली ना, तुमच्या सारखी तीन टाइम विकत घेऊ शकतो. कळलं का? मैत्री तर कोण पण करता येते, पण निस्वार्थ प्रेम आणि शेवटपर्यंत साथ हे फक्त एक खरा मित्रच देऊ शकतो. तेरे बगैर गुजरे वो जिंदगी क्या है. अरे तो नंबर तीन सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. उगी झाडाच्या फांद्या नाही तोडत बसायचं, डायरेक्ट खोडाव गाव घालायचा. म्हणजे मारायचं तर सगळ्यात टॉपच्याला मारायचं. आठवण नको तुझी साथ हवी, तुझ्या सोबतीची वाट हवी. आबाळा इतकं प्रेम तुझ्यावर, सांग पुन्हा येणार कधी? सिद्ध्या, मी एक धंदा काढला असता रे. मग काय झालं रे? उद्या माणसं म्हणाय मुकळी, आणखी धंदे बसला. आमच्यात जे झालं ते ब्रेकअप नव्हतं, फॅमिलीसाठी तिने केलेलं एक मोठं कॉम्प्रोमाइज होत. राग नाही तर कदर आहे तिच्या या मोठ्या डिसिजनची.